नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण काल 4 जून 2021 या दिवशी एक शासनानं जी आर काढलेला आहे. तो जी आर म्हणजे वृक्ष लागवड महोत्सव. 15 जून 2021 ते 30 सप्टेंबर 2021 शासनाने या जी आरच्या माध्यमातून जे वृक्ष लागवड महोत्सव, या महोत्सवामध्ये जे लोक सहभाग घेतील यांना 50% अनुदानावरती त्या ठिकाणी रोप त्या ठिकाणी देण्यात येईल. मित्रांनो, तुम्ही तुमच्या शेतात असेल, शेतामध्ये पडित रान असेल, बांध असतील, धुरे असतील, किंवा आपल्या शेताला जाण्यासाठी जो रस्ता असेल त्या रस्त्यावरती असेल, किंवा आपल्या घरात समोर जर एखाद्या जागा असेल तर त्या ठिकाणी जर आपल्याला झाडे वगैरे जर लावायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही शासनाच्या या योजनेमध्ये सहभाग होऊन तुम्ही 50% अनुदानावरती त्या ठिकाणी रोप घेऊ शकता. किंवा शाळा असतील, संस्था असतील, कॉलेज असेल, किंवा एखाद्या सेवाभावी संस्था असतील, त्यांनी तुमच्या परिसरामध्ये, संस्थेच्या परिसरामध्ये जर तुम्हाला झाडे जर लावायचे असेल तर तुम्ही स्वतःच्या खिशातून पैसे न घालता तुम्ही या शासनाच्या महोत्सवामध्ये सहभागी व्हा आणि 50% अनुदानावरती त्या ठिकाणी रोप घ्या आणि तुमचं परिसर, तुमच्या शाळेचं परिसर चांगलं सुशोभित बनवा. मित्रांनो, बघा, सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी वावरत आहात, पण या कोरोनाच्या काळामध्ये तुमच्या कुटुंबातील असेल एखाद्या व्यक्ती किंवा आमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती असेल तर व्हेंटिलेटरवरती जर आपण ठेवलं जर असेल, दवाखान्यामध्ये जर ॲडमिट केलेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजनसाठी पर डे जवळपास नाही म्हणजे आपल्याला 4000 रुपये त्या ठिकाणी मोपावे लागत होते. अशाच पद्धतीने जर आपण 1 महिना जर त्या ठिकाणी त्या दवाखान्यामध्ये जर राहिलं तर आपल्याला 1 महिन्याचे 1,20,000 रुपयेपर्यंत त्या दवाखान्याला पैसे द्यावे लागत होते. पण मित्रांनो पहा, या निसर्गाची किमया आपल्याला अपरंपार आहे. या निसर्गाची किमयाची आपल्याला गणना करता येत नाही आहे. अहो, हवा बघा, अनलिमिटेड आहे. याचे पैसे आपण देऊ शकतो का? याचे पैसे आपण मोजू शकतो का? नाही आहे. हा आपण पैशानं विकत घेऊ शकतो ऑक्सिजन दवाखान्यामध्ये, पण या ठिकाणी आपल्याला पैशानं जे हवं आहे आपल्याला विकत घ्यायची गरज नाही आहे. त्यासाठी मित्रांनो, निदान आपण सर्वांनी कमीत कमी 2 झाडे तर लावायला शिकले पाहिजे प्रत्येक व्यक्तीने. अहो, झाडे लावल्याच्या नंतर वृक्ष चांगल्या पद्धतीने झाल्याच्या नंतर आपल्याला पाणी चांगल्या पद्धतीनं पडतं, ऑक्सिजन चांगल्या पद्धतीनं भेटतं, आणि त्याच्यानंतर पहा, अहो, सगळं परिसर जर आपलं चांगलं जर झालं तर आपण सुद्धा निरोगी होऊ आणि आपल्याला ऑक्सिजनच्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही पद्धतींचे जे फुफ्फुसातील आजार असतील ते आजार आपल्याला होणार नाही आहे. म्हणून मित्रांनो, आपण झाडे लावा, झाडे जगवा. या शासनाच्या जे या योजना आहे त्या योजनेमध्ये आपण सहभाग मागच्या वर्षी किंवा त्याच्या पलीकडल्या वर्षी आपण सहभागी घेतला असाल किंवा घेतला नसाल, पण इथून पुढे आपण सहभागी होऊ आणि शासनाला आणि स्वतःला आपण त्याच्यामध्ये सहकार्य करू आणि 50% जे अनुदान आहे त्या अनुदानाचा आपण परिपूर्णपणे लाभ घेऊ. तर मित्रांनो, जे शासनाचं जी आर आहे त्या जी आरमध्ये डिटेल्स काय काय माहिती दिलेली आहे, ते खरेदी कुठून करायची, ते खरेदी केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जो मागणी अर्ज आहे तो मागणी अर्ज कशा पद्धतीनं भरायचा, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण रोपवाटिका घेणार आहात त्या रोपवाटिकेची किंमत कशा पद्धतीनं आहे याची सविस्तर माहिती आपण घेऊया. चला तर मग मित्रांनो, त्या जी आरवरती जाऊया आणि व्यवस्थितरित्या आपण माहिती घेऊया. मित्रांनो, हा शासनाचा जी आर आहे. या शासनाच्या जी आरमध्ये दिनांक 4 जून 2021 हा जी आर आहे. या जी आरचे शासनाचे शासन निर्णय काय काय आहेत ते सविस्तर पाहूया. सन 2020-21 या वर्षातील अनुभव तसेच जनतेचा प्रतिसाद लक्षात घेऊन ही योजना सन 2021-22 या आर्थिक वर्षात दिनांक 15 जून 2021 ते 30 सप्टेंबर 2021 या वन महोत्सवाच्या कालावधीत पुढे चालू ठेवण्यास व ती प्रभावीपणे राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. राज्यात सन 2017 50 कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. सदर कार्यक्रमाअंतर्गत सन 2019-20 वर्षासाठी 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. या वृक्ष लागवडीचा कार्यक्रम अखंडपणे पुढे चालू राहावा व या कार्यक्रमाअंतर्गत खाजगी मालकीचे पडिक्षेत्र, शेतबांधावर रेल्वे दुतर्फा, कालवा दुतर्फा तसेच रस्ता दुतर्फा क्षेत्रात सामूहिक पडिक्षेत्र व गायरन क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेता यावा, तसेच सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी यांना अल्पदरात रोपे उपलब्ध व्हावी यासाठी वन महोत्सव कालावधीत सवलतीच्या दरात रोपाचा पुरवठा करण्यात येईल. वन महोत्सवाच्या कालावधीत सर्वसाधारण कालावधीत रोपाचा पुरवठा सन 2021-22 या आर्थिक वर्षात पुढील तक्त्यानुसार तुम्हाला नमूद करण्यात आलेले आहे. त्याचे दर पण त्या ठिकाणी दिलेले आहेत.
रोपाच्या वर्गीकरणामध्ये 9 महिन्याचं जर रोप आपण जर घेतलात, लहान पिशवीतलं रोप 12.5 सेंटीमीटर बाय 25 सेंटीमीटरचा जर आपण रोप जर घेतला तर मोस्टोचा दर आहे 10 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे त्याचा 21 रुपये. आणि त्याच्यानंतर 18 महिन्यातील रोप मोठ्या पिशवीतील जर आपण 20 बाय 30 जर घेतला तर 40 रुपये मोस्तव कालावधीचा दर आहे आणि सर्वसाधारण कालावधीचा दर 73 रुपये. 18 महिन्याचा रोप मोठ्या पिशवीतील रोप 25 बाय 40 जर आहे हा 50 रुपये आहे आणि सर्वसाधारण दर आहे त्याचा 105 रुपये. अशा पद्धतीनं आपण ते खरेदी करू शकता. आणि खाली काही नमुना अर्ज दिलेला आहे, तो मागणी कुठून करायचा आणि तो अर्ज कशा पद्धतींचा आहे त्याची माहिती आपण घेऊया. रोप मागणीपत्र अर्ज प्रति उपवनरक्षक प्रादेशिक विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग, तुमचा जो जिल्हा आहे जिल्हा तुम्हाला तिथं टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर इतर शासकीय यंत्रणाद्वारे वृक्ष लागवडीकरता मोफत रोपांचा पुरवठा होण्याबाबत मी तुमचं नाव पूर्ण टाकायचं आहे, पदनाव टाकायचं आहे, एखाद्या संस्था असेल तर संस्थेचं नाव वगैरे टाकायचं आहे आणि जेवढे तुम्हाला रोपं लागतात, किती तुम्ही खड्डे खणलेले आहेत याची सविस्तर माहिती त्या ठिकाणी भरून तुम्हाला हे अर्ज त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे. आणि सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला काही दिवसाच्या नंतर तुमचं जो अनुदान आहे तुम्हाला अनुदान थोड्या दिवसामध्ये भेटून जाईल. अशा पद्धतीनं तुम्ही या वृक्ष लागवड महोत्सवामध्ये सहभागी होऊन आपल्या भविष्यामध्ये पाऊस असतील, पावसाळा असेल किंवा हवा असेल, हे जर चांगल्या पद्धतीने जर ठेवायचं असेल तर या महोत्सवामध्ये आपण सहभागी घेऊन आपलं जीवन चांगलं सुरळीत ठेवू शकता. धन्यवाद.